महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ सर्वोदय नगर भागात मानवी वस्तीत मोर आढळून आल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली होती. येथील शबरी हाइट्स या अपार्टमेंटच्या 7व्या मजल्यावरील केबल नेटमध्ये हा मोर अडकला होता. इथे केबलचे काम करणाऱ्या नवीन कोका या तरुणाने हे पाहिलं. त्याने लगेच सर्पमित्राच्या मदतीने इमारतीवर जाऊन या मोराची त्या केबल नेटमधून सुटका केली. त्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात या मोराला कोणी घरात ठेवलं नव्हतं ना याची खातरजमा केली. या इमारतीच्या बाजूला जंगलाचा भाग असून तेथूनच मोर आलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोराला आपल्या ताब्यात घेत त्याला दुखापत झाली आहे का याची तपासणी केली. आता या मोराला जंगलात सुखरूपपणे सोडले जाईल असं वनविभागाने सांगितले. मी नवीन बोलतोय. मी आता काम संपून घरी येत होतो, तोपर्यंत लहान पोरा सबरी हाइट्स बिल्डिंगमधून वरती बघत होते. ते तिकडे मोर होता, तोपर्यंत मी बघितलो. मी माझ्या मित्रा सर्प मित्राला शुभमला कॉल केलो, ते आलेले होते, ते नेटमध्ये फसलेले होते. तोपर्यंत ते लोकांनी सुखरूप काढले. त्याच्यानंतर ते लोकांनी कॉन्टॅक्ट केले फॉरेस्टवाल्यांना, ते आले आणि सुरक्षित घेऊन गेले. आणि ॲड्रेस आहे सर्वोदय नगर सबरी हाइट्स बिल्डिंग 7वा माला, तिकडे होते मोर. आता ते समोर फॉरेस्टची जमीन आहे, डोंगर आहे, तिकडून पण आलं असेल. ते एवढा मला पण लक्ष नाही. मी पण आलो कामावरून, ते बघितलं म्हणून मी सर्पमित्राला कॉन्टॅक्ट केलं. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.